निपाणीसह सर्वच बाजारपेठेत कांदा दराने उच्चांक गाठल्याने नागरिकांच्यासह हॉटेल व्यावसायिक अडचणीत आलेले दिसून येत आहेत. निपाणीसह सर्वच बाजारपेठेत कांदा दराने उच्चांक गाठला असून नागरिकांच्या सह हॉटेल व्यावसायिक अडचणीत आले आहेत. सध्या कांद्याने प्रति किलो 100 ते 150 रुपयाचा दर गाठला आहे. गेल्या 3 महिन्यात अतिवृष्टी महापूर असे अनेक पाठोपाठ संकट येत गेल्याने कांदा दराला फटका बसला असल्याने बाजारपेठेतील दर लक्षात घेऊन सर्वच कांदा उत्पादकांनी आपल्या जवळ असलेले सर्वच कांदे विक्री करून रिकामी झाले. यावेळी बाजारपेठेत कांदा प्रति किलो 40 ते 50 रुपये दराने विक्री होत होता. गेल्या महिनाभरात व्यापाऱ्यांनी आपली गोदाम करून ठेवली आहेत. नव्याने उत्पादित होणारा कांदाही नुकसानीतच आला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे हात रिकामे आहेत. त्याचा फायदा उठवित व्यापाऱ्यांनी आता दर वाढवून विक्री सुरू केली आहे. घाऊक बाजारात सध्या 70 ते 120 रुपये प्रति किलो भावाने सौदा होत आहे, तर किरकोळ बाजारात 100 ते 150 रुपये प्रति किलो दराने विक्री होत आहे. अशा कांद्याच्या वाढत्या दरामुळे कांदा कापल्यानंतर सहजच डोळ्यातून पाणी येतात, पण आता कांद्याचे भाव ऐकून सुद्धा ग्राहकांच्या तसेच हॉटेल व्यावसायिकांच्या डोळ्यात पाणी आलेले दिसून येत आहेत.